या मास्तर आले तुम्ही झालं तुमचं चालू होतं ना तुमचं चालू होतं म्हणलं आले म्हणलं तुम्ही आले का बरे बरे उसाला चांगला आहे खंदा उसाला आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आज आपण एका खोड्याच्या प्लॉटवरती आलेलो आहे. भाऊसाहेब रावसाहेब देशमुख यांचं न्यूपूर यांच्या आज प्लॉटवरती आपण आलेलो आहे. तर त्यांचा प्लॉट तुम्ही बघू शकता, काढणं चालू आहे. तर त्यांचा प्लॉट जो आहे तो एकरी 350 क्विंटल एवढं त्यांचं ॲव्हरेज खोड्याचं निघालेलं आहे. तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीचं नियोजन ज्या या प्लॉटचं केलेलं आहे. तर त्यांच्यासोबत आपण आज चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. भाऊसाहेबरावसाहेब देशमुख, कंपोस्ट. तर लागवडीसाठी तुम्ही म्हणजे जमीन कशा पद्धतीची, म्हणजे तुमची जमीन कशी आहे? हां, निचरा होणारी जमीन, पाण्याचा निचरा होणारी जमीन लागवडीसाठी पाहिजे. काळी जमीन असल्यास काही प्रॉब्लेम होतो? काळी बी असली चालते, पण पाणी तुंबलं नाही पाहिजे. बा पाणी म्हणजे मुरमी जमीन उलट चांगली, पाणी म्हणजे मध्ये तुंबलं नाही पाहिजे, बेडवरती बेडवर तुंबलं नाही, त्याची काळजी घ्यावी लागते. तर त्यानंतर शेणखत तुम्ही म्हणजे एकरी किती टाकतात? एकरी काय 8-9 टारले टाकतो. 8-9 टारले म्हणजे 1 टारली जवळपास 8-4 टनाची. हा, 2 टनाची. तर 1500 टन एकरी शेणखत. तर त्याच्यानंतर तुम्ही समजून तयारी कशी करतात, नांगरणी वगैरे कशा पद्धतीने? नांगरून आपले 15-1 मेच्यानंतर नांगरणी उघडी क्लिअर करून बेड काढून घ्यायची. तर 20 मेच्यानंतर समजा लागवड करायची. 20 मेनंतर लागवड. तर 20 मेनंतर किती दिवसापर्यंत आपण लावू शकतो? 15 जूनपर्यंत चालते. 15 जूनपर्यंत आपण लागवड करू शकतो. त्यानंतर तुम्ही समजून घ्या लागवड जी आहे तुमची पद्धत कशी आहे लागवडीची? लागवड काय आपले बेडवर काकऱ्या काढून घ्यायच्या. किती अंतर? किती काकऱ्या? दोन्ही नळीच्यामध्ये 10 इंच. दोन्ही नळीमधलं अंतर 10-11 इंच. ओळीतील ओळीत अंतर 10-10 इंच. लागवडीचं 8-9 इंच. 8 किंवा 9 इंच. हां, त्यासाठी बेसल डोस. बेसल डोस काय आपलं 10-27 पोटॅस. नंतर फटेरा. हां, सल्फर. बोरोकाल. तर एकरी किती याचं, म्हणजे एकरी किती घ्यायचं? एकरी काय 2.5 गोण्या किंवा 10-27 घ्यायच्या. 2.5 किंवा 3 गोण्या 10-27. आणि पोटॅस 2 गोण्या. 2 गोण्या पोटॅश. आणि फटेऱ्याची 5 किलो. फटेरा 5 किलो. आणि बोरोकाल 5 किलो. बोरोकाल 5 किलो. मायक्रोन्यूटन 25-30 किलो पर्यंत. सल्फर 5 किलो. बोरोकाल घेतलं त्यांनी, मायक्रोन्यूटन बोरोकाल मध्ये येतो. त्यानंतर लागवडीनंतर काय नियोजन असतं? लागवडीनंतर झाल्यानंतर आपले लेजर मारून घ्यायचं. माती घेतली की पाणी, किती माती लावा, म्हणजे किती माती लागली पाहिजे खांडावरती? आपण लागवडीनंतर किती माती टाकायला हवी असं तुमचं मत आहे? कमीत कमी 5-6 इंच माती पाहिजे. 5-6 इंच. जास्तीचे टाकलं तर काय होतं? काही नाही, उलट चांगलं आहे. पाणी पाहिजे फक्त, जास्त पाणी पाहिजे. उगवण्यासाठी थोडं लेट होते का? जास्त माती असली थोडी उगवण्याला लेट होते, पण चांगले निघते. कोंब चांगले निघतात, लेट होईल. आणि कमी जर पडली तर काय प्रॉब्लेम? कमी पडल्यावर पाणी खाली निघून जातं ना, मग उगाल थोडं थोडं लेट होते. आपल्याला तर त्यानंतर तणाचं व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने करता? म्हणजे लागवडीच्या नंतर 21 दिवसांना राऊंड अप मारून देतो आम्ही उगाच्या उगवच्या अगोदर. आणि उगवल्यानंतर जर मारलं गेलं तर काय? उगवल्यानंतर बी मारलं तर समजा कुठं मोठं असं होम दिसायला लागले, नाही दिसायला लागले तर चालतं, पण जास्त पानं फायल्याच्या बाद नाही झालं. समजा पानं त्याच्यानंतर हिमिंग वगैरे किती दिवसानंतर सुरुवात करता तुम्ही? राऊंड अप मारल्याच नंतर उगाल चालू झाल्याच्या नंतर हिमिंग सोडून द्यायचं. किती सोडायचं एकरी? एकरी 500 सोडा. तुम्ही कोणत्या कंपनी सोडता? म्हणजे ट्रॉपिकल. ट्रॉपिकल ट्रॉपिकल नंतर मग कधी युवाचं सोडायचं असलं तर रेडी फार्म.
नाही तर मग रॅली गोड असं आपल्याला थोडं असतं. कोणत्या तरी जर तुम्हाला चांगलं वाटतं ट्रॉपिकलचा चांगला आहे युवाचा चांगला आहे असं. हां त्याच्यानंतर खत तुम्ही समजून घ्या वॉटर सोल्युबल खतांचा वापर किती दिवसानंतर सुरू करता? एक महिन्यानंतर लागवडीनंतर उगून आल्याच्यानंतर समजा एक महिना लागतो उगाला मग नंतर चालू करायचे आपले ड्रिपचे खत. ड्रिपचे खत तर किती कोणतं चालू करता तुम्ही सर्वात पहिले कोणतं ग्रेड घेता? काय सुरुवातीला एकोणीस एकोणीस देणं पडतं. एकरी किती द्यायची? एकरी 5 किलो. एकरी 5 किलो किती दिवसाच्या अंतराने? ठीक आहे सुरुवातीला चांगली उगूस तर 8 दिवसाच्या नंतर किती चालतं? 8 दिवसाच्या अंतराने. आणि किती दिवस वापरायचे एकोणीस एकोणीस? एकोणीस एकोणीस समजा 1.5 महिना आता 1 महिन्याची होईल राहते काय 15-20 दिवस वापरायचं. दोनदा सोडा दोनदा सोडायचं त्याच्यानंतर कोणतं वापरतो? 12 एक्सेट समजा 12 एक्सेट ते किती एकरी? ती बी एकरी 5 किलो असं. एकरी 5 किलो ते अंतर दिवस किती दिवसानंतर? तिथे 6व्या 7व्या दिवशी सोडायचं समजा. 6व्या 7व्या दिवशी सोडायचं. 40 दिवसाचा कालावधी वापरता का अजून? डेप हा मग हे काही कॅनी गिनी वापरल्याच जात ना आम्ही काय आता युवाचं बी वापरली युवा म्हणून भेटतात ते 1 लिटर ते बी चालतं काय आपल्या युवा कंपनी. आणि वॉटर सोल्युबल खत? वॉटर सोल्युबल हे 12 एकर झाल्याच नंतर 0.5 चौथे. नाही कंपनी कोणती मग तुम्हाला कोणता ग्रेडचा आणि कोणत्या कंपनीचा चांगला रिझल्ट असं वाटला? आता जे की संचय बी राहायचं समजा असं जसे आले तसे आपण थोडा जे की समजा ट्रॉफी घ्यायची. सडसाठी तुमचं नियोजन काय म्हणजे सड हा एक महत्त्वाचा खूप भयानक आजार आली पिकावर आहे सध्या स्थितीला तर त्यामुळे तुम्ही सडसाठी काय उपाय म्हणजे पूर्वीपासून ते करावं लागतं का आल्यानंतर आणि क्लोरो आणि मेटॅलिक सोडा. क्लोरो आणि मेटॅलिक एकरी किती सोडायची? एकरी क्लोरो 1 लिटर 500 ग्रॅम मेटॅलिक. तर कोणत्या कंपनीचं? ट्रॉपिकलचं. ट्रॉपिकलचं सोडायचं मेटॅलिक. त्याच्यानंतर काय सध्या कंडिशनमध्ये आता नवीन ज्या लागवडी झालेल्या आहे तुमचा तो खडवा प्लॉट आहे तर ते प्लॉट पिवळं पडत आहे तर त्यासाठी काही काय रिलेटेडमध्ये फ्रेश जिंक फेरेज जिंक सोडायचं. रिलेटेडमधलं फेरेज जिंक पांढऱ्या मुळाच्या वाढीसाठी तुम्ही काय करता म्हणजे पांढऱ्या मुळांची वाढ आलेखासाठी खूप महत्त्वाचं असते तुम्ही? पांढऱ्या मुळेसाठी आम्ही युमिक सोडतो. युमिक आणि रॅली गोड? रॅली गोड म्हणजे युमिक सोडायचं एक वेळेस नंतर सोडायचं रॅली गोड बी चालतं. युवाचा रेडी फॉर्म किती दिवसाच्या अंतराने म्हणजे तुम्ही किती दिवसाच्या अंतराने याचा वापर करता? आम्ही सुरुवातीला उगल्याच्या नंतर एकदा युमिक सोडून देतो मुळी वाढासाठी 15 दिवसांनी. 2 डोस झाल्याच्या नंतर महिन्याच्या नंतर अजून आपल्याला वाटलं तर मग रॅली गोड सोडतो. पहिली फवारणी आम्ही ती क्लोरो घेतो समजा आणि अँट्रोकॉल घेतो. क्लोरो आणि अँट्रोकॉल दुसरी फवारणी आपल्याला आळाई कधी वाटली तर मग नंतर तिथं कराटे घ्यायचं नाही तर मग कोराजन घ्यायचं. कराटे किंवा कोराजन आळ्यासाठी आणि करप्यासाठी काय विशेष म्हणजे तुमचं? करप्यासाठी एक तर नेटो नाही तर मग आम्ही स्टॉप त्याचा वापर करतो नाही तर मग स्कोर कवच अवतार. ते पिरगळा असतो आळ्या आलेला असा पिरगळा येतो तर त्याचसाठी तुमचं काय म्हणजे? ते पिळा येतं म्हणजे त्याचं काय राहतं बेण्यावर राहतं. सुरुवातीला कधी नवीन प्लॉट राहतो ना 1 महिन्याचा त्याला कधी पिळा नसल्या ते बेणं वापरायला चांगले आहेत म्हणजे पुरीच त्याची तयारी करावं लागतं. सुरुवातीला पाहिजे पडतं बाई या प्लॉटमध्ये बा पिरगळ्या नाही म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस बेणं घ्यायचंय तुम्हाला लागवड करायची तर तुम्हाला 1 वर्ष अगोदरच ते बेणं त्या प्लॉटवर जाऊन कोणत्या प्लॉटवर घ्यायचं त्या प्लॉटमध्ये जर तो पिळा पिरगळा नसला तर शक्यत तुमच्या प्लॉटमध्ये तो येत नाही इथं असं त्यांचं म्हणणं. खंडाचं चांगलं पाहिजे पद्धतीनं पोषण होण्यासाठी काय वापरतात? खंडाचं पोषण असं ज्ञान पोटॅश पोटॅशियम सल्फेट पोटॅशियम सल्फेट 0.050 वापर कंपनी वगैरे काही 0.50 पण वापर तुम्ही कंपनीचं काय जे की संजय बी ICL ICLचे बी युवाचे बी असले समजा जे चांगलं वाटलं आपल्याला ते. तर तुमचा एकरी किती निघाला हा प्लॉट? एकरी आता 325 किंवा 340 350 लोक निघू शकतो. 325 किंवा 350 निघतो. तर तुमचा एकरी खर्च किती आलेला आहे याला जवळपास? एकरी बेणं सोडून आपल्याला एकरी समजा 70-75 हजार खर्च आला. 70-75 हजार खर्च आला. तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना आपल्या चॅनलवर शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल.
तुम्हाला काय वाजत काही सांगायचं आहे शेतकऱ्यांना की कोणत्या पद्धतीने काही तुमचा विचार आहे का नियोजन काय समजा लागवडीच्या आधी कधी आपल्याला बियाणं चांगलं सांगायचं असं आहे की लागवड करण्यापूर्वी तुम्ही लागवड जेव्हा करताय तर एक महिन्याचे दीड महिन्याचे प्लॉट झाले की त्याच्यातच पाहिजे बियाणं असलं तेच बियाणं वापरा तुम्हाला पुढल्या वर्षी लागवड करायची पुन्हा तुम्हाला बियाण्याचा शोध ह्या वर्षीपासूनच घ्यायचा आहे तो पिळा प्लॉटमध्ये जो आहे तो येणार नाही आणि तो पिळा जर आला तर शक्यतोवर पुढं प्लॉटमध्ये ॲव्हरेजला फटका बसतो असं तुम्हाला सांगायचं आहे तर पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद तर बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीचा प्लॉट हा यांनी डेव्हलप केलेला आहे बघा कशा पद्धतीचा माल निघतो आहे आणि फुटव्यांची संख्या पण बघू शकता तुम्ही किती फुटव्यांची संख्या आहे हा खोडवा प्लॉट आता सध्या कंडिशनला तरी आमच्या भागातील नंबर एकचा प्लॉट आहे आणि त्याच अनुषंगाने मी हा प्लॉट जो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे 350 क्विंटल जे आहे ॲव्हरेज ते सर्व शेतकऱ्यांना कशा पद्धतीने काढता येईल किंवा काही शेतकरी म्हणतात की यांची पद्धत थोडी वेगळी असेल किंवा एक काही वेगळ्या पद्धतीने काम करतात परंतु ज्यांनी जे केलेलं आहे ते व्यवस्थितरित्या आपल्याला मार्गदर्शनही त्यांनी केलेलं आहे व तशाच पद्धतीचं डेव्हलपमेंट जर तुम्ही केलं तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचं उत्पादन आले पिकामध्ये घेऊ शकता तर मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी कृषीमूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून तुम्हाला यानंतरच्या टाकल्या जाणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद.